आपला क्रिस्पी मोदक झालाय, खाऊ शकता। आतूनही छान शिजलाय, खुसखुशीत आहे आणि रवा टाकल्यामुळे असे बारीक बारीक दाणे आलेले आहेत रव्याचे। नमस्कार, मी स्नेहा, परब किचनमध्ये आपलं स्वागत। अंगारिका असो, महिन्याची संकष्टी असो की गणपती बाप्पाची चतुर्थी असो, काही ना काहीतरी मोदक आपल्या नैवेद्यासाठी करायचाच असतो। त्यासाठी मी आज ठरवलंय काय करावं, तर गव्हाचं पीठ आहे त्याचे मी आज मोदक करणार आहे, आणि तेही मोदक तळणीचे नाही उकडीचे। झटपट अशी पटकन होणारी रेसिपी आहे, ती आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। चला आपण पाहूया तळणीचे मोदक। तळलेले मोदक करण्यासाठी साहित्य, एक वाटी गव्हाचं पीठ, 2-3 चमचे रवा घेतलाय, अर्धा वाटी गूळ, 2 चमचे मैदा, खोबरं आहे 1 वाटी, चवीपुरता मीठ, पीठ मळण्यासाठी पाणी आणि तळण्याकरता तेल। पिठामध्ये आपण मोहन घालणार आहोत, त्यासाठी आपण प्रथम तेल तापूया। तळायला सुद्धा तेल लागणार आहे, म्हणून मी आधी थोडं तेल ओतून घेते जे आपल्या मोहनला लागणार आहे। 1 वाटी गव्हाचं पीठ, त्यात रवा घालते मी, 2 चमचे रवा। रव्याने जरा भुरभुरीतपणा येतो मोदकावर, म्हणून घेतलाय मी, कच्चाच घेतलाय, कारण आपण हे डीप फ्राय करणार आहोत त्यात तो शिजून जाईल। थोडा मैदा घेतलाय मी, 2 चमचे मैद्याने थोडा क्रिस्पीपणा येतो मोदकाला। टाकते 1/2 चमचा, ढवून घ्यायचा आपल्याला, ह्याच्यात आता मोहन ओतायचं आहे आपल्याला 2 चमचे तरी। मोहन टाकलंय आपण ह्याच्यामध्ये, आता हे चांगलं मिक्स करून घेऊया मोहन। थोडं थोडं पाणी घालून पीठ आपल्याला घट्टसर मळायचं आहे, आपण रोजची कणिक मळतो तसंच मळायचं आहे। मैद्याच्याही करतात पण आपण सहसा गव्हाच्या करतो आहे। मी थोडासाच मैदा टाकलाय, पीठ मळेपर्यंत मी तिथे आपण तेल तापतच ठेवलंय, झटपट होतात या। आपलं पीठ मळून झालंय, हे आता मी बाजूला ठेवते आणि सारण दाखवते। हे सारण आपण कच्चंच घालणार आहोत, हे मोदक आपण डीप फ्राय करणार त्यामुळे ते त्यात शिजलं जाणार आहे। भाजूनही घालू शकता, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने, गूळ आणि खोबरं झालेलं आहे आपलं। पीठ काय जास्त ठेवत नाही आणि तेलही लावत नाही, ह्याचे आता छोटे छोटे गोळे करूया आपण। मी लाटून करते, पारी थोडी पातळ होते, मग हाताने वळवू शकता। मधोमध सारण भरायचं आहे आपल्याला, छान अशा चारी बाजूनी पाकळ्या करायच्या। तांदळापेक्षा ह्या पिठाचे पटकन होतात मोदक, आपल्याला पाहिजे तशी डिझाईनही येते, पाकळ्याही येतात। तळण्याकरता माझे असे हे मोदक तयार झालेत, बरोबर 11 मोदक झालेत। आता मी हे छान तळून घेणार आहे, ही झटपट होते रेसिपी आणि मोदक लागतात ही छान। आपण तांदळाच्या पिठापेक्षा हे पटकन वळवायला होतात आणि पटापट होतात। आता मी हे तळते, सावकाश असे हलक्या हाताने सोडायचे, तेल छान तापलंय, आधी मंदच गॅस ठेवायचा आहे। आपण हे प्रवासालाही नेऊ शकतो, टिकणारे मोदक आहे ते। बाप्पाला आपण कितीही प्रकारचे मोदक केले तरी कमीच असतात। छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी तळणार आहे, याला मंद आचेवरच आपल्याला फ्राय करायचे आहे। थोडासा मैदा टाकल्याने आपल्या मोदकाला थोडा क्रिस्पीपणा येणार आहे, गव्हाचे असल्यामुळे कसे सहजतेने मी हाताळते यांना, तेच थोडे आपल्या तांदळाच्या पिठाचे वगैरे कसले असते तर ते नाजूक हाताने करावे लागतात। पलटून घेतलेत, आपल्या वरच्या बाजूने शेकले पाहिजेत चांगले। काय आपले होत आले ते मोदक, असे हे माझे तळलेले मोदक तयार झालेले आहे। तुम्ही हे नक्की करून पहा आणि माझं चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा।